फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. कोरोना व्हायरस मुळे जगातील सर्वच गोष्टी मंदावत असताना मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मात्र वाढती आहे. तसेच सर्वात जास्त उमेदवार भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत, तर सर्वात कमी प्रतिसाद आम आदमी पार्टीला मिळतोय. मनपा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि MIM इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम आदमी पार्टीकडे मोजकेच उमेदवारी अर्ज दाखल झालेत. तसेच वंचित बहुजन आघाडीनं अद्याप अर्ज मागवलेले नाहीयेत. भाजपकडे 1000 जास्त इच्छुक उमेदवार असून MIM 500, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 175 उमेदवार इच्छुक आहेत. आणि आम आदमी पार्टी सर्वात कमी इच्छुक उमेदवारांनी लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. या दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांच्यासह नंदकुमार घोडेले यांनी मनपा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. यावर राज्य सरकार सध्या राज्यात कोरोनाच्या सावटामुळे मनपा निवडणुकीला मुदतवाढ देईल असं राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. इच्छुक उमेदवारांकडून सर्वात जास्त प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला मिळतोय, तर MIM पक्षातर्फे एकेका वॉर्डांमधून 30-30 अर्ज भरले जात आहेत. मनपा निवडणुकीत जर महाआघाडी झाली नाही तर सर्वात मोठं संकट काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर असेल, कारण प्रत्येक वर्गासाठी 2 इच्छुक उमेदवार या पार्टीकडे नाहीयेत. सर्वात जास्त निवडणूक जिंकणाऱ्या शिवसेना पार्टीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या भाजपापेक्षा कमी आहे. ही आश्चर्याची गोष्ट यातून दिसून आली आहे.